नमस्कार, वेज नॉनव्हेज तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मेयोनीज सँडविच, त्याचबरोबर सँडविच चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. सँडविच चटणीसाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 3 चमचे फुटाणे, 1 लिंबूरस, 10 ते 12 लसूण पाकळ्या, चवीपुरते मीठ. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. सँडविचला चटणी दाटसर लागते, त्यामुळे कमी पाणी वापरून ही चटणी वाटून घ्यायची आहे. यामध्ये चाट मसाला आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकू शकता. यात मीठ टाकून चटणी वाटून घेते. सँडविचसाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम बटर, 1 वाटी सिमला, 1 वाटी गाजर, 1 वाटी मेयोनीज, 1 वाटी काकडी, 1 वाटी कांदा. हे सर्व मी बारीक कापून घेतलेलं आहे. गाजर किसून घेतलं आहे. कांदा, सिमला, गाजर आणि काकडी एका बाउलमध्ये एकत्र करू. नंतर त्यावरती मेयोनीज टाकून मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेते. सुरुवातीला ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे. दोन ब्रेडला हिरवी चटणी लावून घेते. ही चटणी जर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर वाटताना हिरव्या मिरच्या कमी घाला. ही शेजवान चटणी आहे, साहित्यामध्ये दाखवायची राहिली. उरलेल्या 2 ब्रेडला शेजवान चटणी लावते. बनवलेलं बॅटर ब्रेडवरती लावून घेऊ. याचप्रमाणे दुसऱ्या ब्रेडला पण हे बॅटर लावून घेते. तुमच्याकडे जर सँडविच टोस्टर नसेल तर तव्यावर पण बनवू शकता. सँडविच चटणी लावलेले ब्रेड वरून लावून घेऊ. 2 सँडविचच्या वरच्या साईडला बटर लावते. बटर लावलेला ब्रेड खालच्या साईडने ठेवू. वरच्या साईडला पण बटर लावून घेते. सँडविच टोस्टर बंद करू. 3 मिनिटं झालेले आहेत, सँडविच चेक करू. तर हे झालेले आहेत, मी एका डिशमध्ये काढून घेते. सँडविच खूप छान झालेत, चवीलाही खूप छान लागतात. याचप्रमाणे मी अजून सँडविच बनवून घेते. तर रेडी आहेत व्हेज मेयोनीज सँडविच.